शुक्रवार रोजी संपन्न झाली। वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने शुक्रवार रोजी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली। यावेळी महाराष्ट्र सचिव अरुंधती शिरसाट, जिल्हा अध्यक्ष पूर्व प्रभाकर बकले, तालुका अध्यक्ष राजू प्रधान, महिला जिल्हाध्यक्ष लता बामणे, महिला तालुकाध्यक्षा पुष्पाताई मोरे, शहराध्यक्ष भगवान गंगावणे, तालुका उपाध्यक्ष काकासाहेब मच्छिंद्र नरोडे, तालुका उपाध्यक्ष बबन गायकवाड, जिल्हा युवा नेते रणजित वाहुळ, उपाध्यक्ष श्रीराम बोडके, तालुका उपाध्यक्ष विनोद कासारे, गौतम गंगावणे, शहर उपाध्यक्ष सचिन पगारे, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब बहादुरे यांची प्रमुख उपस्थिती होती। सदरील बैठकीत भविष्यात येणाऱ्या विविध निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात येऊन पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या। यावेळी प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्य अरुंधती शिरसाट यांनी प्रदर्शनाला प्रतिक्रिया दिली। वंचित बहुजन आघाडीची फुलुंब्री तालुक्याच्या कार्यकारिणीची बैठक इथे पार पडली। या बैठकीचा विषय असा होता की तालुक्यातलं संघटन मजबूत करणे, तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पक्ष पोहोचवणे, जे पक्षाशी जुळलेले नाहीत त्यांना पक्षाशी जुळवून घेणे आणि येणाऱ्या ज्या जे इलेक्शन्स आहेत, जिथल्या या निवडणुका आहेत, या निवडणुकीत वंचित लढणार आहे आणि प्रत्येक जागेवर लढणार आहे, त्यामुळे या सगळ्यांसाठी उमेदवार तयार करणं, इच्छुक उमेदवारांची चाचपणी करणं, त्यांच्या याद्या तयार करणं, ह्या सगळ्यांच्या दृष्टीने आजची ही मीटिंग आयोजित केली होती। सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीची सत्ता निश्चित या औरंगाबाद जिल्ह्यात येईल असं आज मी इथे विश्वास करते। बघा, वंचित बहुजन आघाडी लढणार आहे हे निश्चित, जर कुणी आमच्यासोबत यायला तयार असेल तर निश्चित आम्ही त्यांना सोबत घेऊ, भाजप आणि एमआयएम सोडून। हे मी तुम्हाला आज नाही सांगू शकत की आम्ही नेमकी युती कोणासोबत करणार आहे। जेही समविचारी पक्ष असतील आणि जेही आमच्याकडे येतील त्यांच्याशी आम्ही युती करू। यावेळी तालुका अध्यक्ष राजू प्रधान, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा पुष्पाताई मोरे, शहराध्यक्ष भगवान गंगावणे, राहुल उबाळे, बाळू साळवे, कारभारी सुरभये, निलेश प्रधान, राहुल दांडगे, मंगेश गुंजाळ, महेंद्र गडवे, शिलाताई गायकवाड, दीपक गायकवाड, शोभाताई भिवसने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। प्रदर्शन बातम्यांसाठी नंदकुमार हापत, फुलंब्री।